माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच, हे केलंच पाहिजे. इतके नालायक काही काही लोक आहेत, काही नराधम, काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे, ठीक आहे, राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले, वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या, मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही. त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय. ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये. त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच, हे केलंच पाहिजे. इतके नालायक काही काही लोक आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत, आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचं आहे, या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या गरीब महिलांना, आमच्या गरीब मुलींना 21 ते 65 वयोगटामधल्या 1500 रुपये महिना देणार तर देणार, परंतु वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार, त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार, डायरेक्ट.